माय मराठी माय बोलीचं महा चॅनल तिरुपती हे संपूर्ण भारतीयांचं श्रद्धेचं स्थान, आदराचं स्थान, जगातलं सर्वात जास्त उत्पन्न देणारं दोन नंबरचं हे मंदिर आंध्र प्रदेशात त्या टोकाला असलेलं चेन्नई पासून तामिळनाडूची राजधानी चेन्नई पासून अवघ्या 70-80 किलोमीटर असलेले तिरुपती तिरुमला तिरुपती बालाजी देवस्थान हे श्रद्धेचा विषय महाराष्ट्रातले तर अक्षरशः हजारो लाखो भाविक रोज 12 महिने वर्षाचे 12 महिने या देवस्थानाला येऊन भेटी देत असतात. आता कोरोना नंतर या मंदिराचे काही दर्शनासाठीचे नियम बनलेले आहेत, नवीन नियम तयार झाले आहेत. म्हणजे तुम्ही ऑनलाईन जर दर्शनाची बुकिंग जर केली 300 रुपयाच्या तिकिटाची तर तुम्हाला पांढरी नक्की असलेली अशी लुंगी असल्याशिवाय दर्शन मिळत नाही, म्हणजे तुमची गोची होऊ नये दर्शनाला येण्यासाठी येताना. येण्याच्या अगोदर ती पांढरी लुंगी तिला ही नक्षी असलेली अशी, या लुंगीशिवाय तुम्हाला आता दर्शन घेता येणार नाही. तुमची अडचण होऊ नये, तुमचा खोळंबा होऊ नये म्हणून ही माहिती देणं आवश्यक होतं. म्हणून सांगतो की आता तिरुपतीला तुम्ही जर ऑनलाईन बुकिंग करून दर्शनाला येत असाल तर ही अशी पांढऱ्या रंगाची लुंगी आणि तिला सोनेरी नक्की किंवा कुठलीही नक्की असल्याशिवाय तुम्हाला दर्शनासाठी प्रवेश मिळणार नाही. अनेक जण तिथे येऊन परत त्यांच्या लक्षात आली की अरे लुंगी पाहिजे म्हणून ती बरेच जणांची गोची होत आहे. वर मिळेल नाही मिळेल सांगता येत नाही. म्हणून मी सांगतो की तुम्ही इथंच खालीच किंबहुना घरून निघताना तुमच्या गावीच मिळते का बघा. नाही मिळाल तर प्रवासा दरम्यान जिथे कुठे शक्य आहे, विशेषतः दक्षिण भारतामध्ये या लुंगी अशा सहज उपलब्ध होतात, तर ह्या अशा लुंगी घातल्याशिवाय आता तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. तुमची अडचण होऊ नये म्हणून ही माहिती देण्याचा प्रयत्न आहे. कृपया सर्वांनी लक्ष द्यावं की आता तिरुपती दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर पांढऱ्या रंगाची नकी असलेली लुंगी घातल्याशिवाय तुम्हाला मंदिरात प्रवेश मिळणार नाही. माहिती आवडली असेल तर कृपया हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त भक्तांपर्यंत लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.